आई अगर तू काय बोलती है जे बोलायला हवं तेच बोलते मी आता मी बोलणार आहे आणि तू ऐकायचंय आई तुला काही माहित नाही काय माहित नाहीये आई आपण आपण निर्णय घेतो ते आपल्याला त्या त्यावेळेला घ्यावे लागतात हो मग आई मी काय म्हणतो कळतंय का तुला लक्ष्मी आणि आमच्या दोघांचा संसार होता बरोबर आहे त्यात तिसरा माणूस नको याचा निर्णय आम्ही घेतला होता आणि तो निर्णय घेण्यामागे काही कारण होती हो असे की नाही कोण म्हणताय अजूनही तीच कारण आहे इतकी वर्ष तेच कारण तिने ऐकून घेतलं ना एक मिनिट पण हा निर्णय काही माझ्या एकट्याचा नव्हता आताही यापुढे तुझा एकट्याचा निर्णय नसेलच तो मुळात हा विषय आई वडिलांशी बोलण्याचा नाहीये आम्हाला काही हौस नाहीये ह्या विषयावर तुझ्याशी बोलायची पण आम्ही आमच्या सुनेचा विचार करून तुझ्याशी बोलतोय तुम्ही बोला पण मी ऐकेनच असं नाहीये तुला ऐकावंच लागेल आता मी म्हणेन तेच होईल नाही हो सांगता येत नाही मी सांगते म्हणून आई आई अरे पंखा लाव मला सांगत होतो त्याच्याशी बोलू नका काही उपयोग होणार नाहीये आई तुम्ही तुम्ही शांत व्हा बघू तुम्हाला त्रास होतोय का तुम्ही प्लीज शांत व्हा आधी शांत व्हा आई अगं मी घरी गेल्यानंतर अजिबात त्यांच्या मनाला त्रास होईल असं अजिबात वागायचं नाही आता आमचे किती दिवस राहिले रे बाबा तिच्याकडे तरी बघ तिचा विचार कर आजारी माणसाची कसं वागावं ना याची काही अक्कलच नाहीये लोकांना आओ मी फक्त तिच्या प्रश्नांना उत्तर आओ कधी आलात कळलंच नाही हो ठीक आहे काय करून ठेवलाच होता हो फक्त गरम करून आणला हो का वा पनीर मशरूम स्टिक विथ बार्बेक्यू सॉस करण्यासाठी लागणारे साहित्य किसलेलं गाजर उकडलेला बटाटा पनीर तांदुळाचं पीठ रवा मटार मशरूम कोबी मीठ मिरची कोथिंबीर आणि बार्बेक्यू सॉस कृती प्रथम एका बाउलमध्ये किसलेलं गाजर उकडलेला बटाटा कुस्करलेलं पनीर मटार मशरूम हिरवी मिरची कोथिंबीर कोबी मीठ आणि तांदुळाचं पीठ घालून सर्व एकजीव करून घ्यावं तयार मिश्रणाच्या स्टिक बनवून रव्यामध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्याव्यात आणि सर्व्ह करा मामी कोणता भक्त हात मारतो आहे ध्यानात इतके मग्न आहात बाणायला भेट घ्यायची आहे देवी वाटलंच मला ही अस्वस्थ असणं स्वाभाविकच आहे तिच्या दृष्टीने हे सारच गोंधळून टाकणार आहे अशा वेळी तिला तुम्हाला किंवा मला भेटावं असं वाटणं हे स्वाभाविक आहे नमस्ते अंकल जी वो हमें आपसे कशा करता आलेस तू इथे मी किती चाळी कर रहा ना काय समजतो काय स्वतःला तू अरे आजारपणात माझा जीव वाचवला म्हणून घरातल्या पोरी बाळी पर अरे कुठून कुठून येता तुम्ही नाही ते उद्योग धंदे करता इथं खपवून घेणार नाही मी सांगतो तुला मी फार वाईट माणूस आहे लक्षात ठेव हा पोलिसात देणार होतो तुला केवळ विके आडवाला म्हणून लक्षात ठेवलं ते इथून दिंड काढणार होतो तुझी मी
आता आपण काहीच करू शकत नाही. पण आर्चिस, हे असं कसं शक्य आहे? आपण तर सगळे आवाज रेकॉर्ड केले होते ना, राईट? हो. मग हे असे कोणते आवाज रेकॉर्ड झाले जे आपल्याला ऐकूच आले नाही? आय मीन, हाऊ कॅन इट बी पॉसिबल?